शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी देवीदास कृषी मित्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आजचा खास विषय जो आहे शेतकरी बांधवांसाठी विषय आहे। विषयाचं नाव आहे नियमित कर्ज पेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये पर्यंतचा अनुदान। शेतकरी मित्रांनो, मी यापूर्वी 2 व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत। महाराष्ट्र शासनाने नियमित कर्ज पेड करणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना रुपये 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं जो योजना आलेली होती त्या योजनेच्या 2 याद्या ज्या आहेत त्या प्रकाशित झालेल्या होत्या। आणि बऱ्यापैकी शेतकरी बांधव वाट बघत होते, ज्यांचे नाव त्या यादीमध्ये नाही असे शेतकरी बांधव खूप वेळचे प्रतीक्षेत होते। आणि ती प्रतीक्षा कुठेतरी आता संपलेली आहे। याचं कारण आहे की शासनाकडून तिसरी जी यादी आहे ती CSE सेंटरवर प्रकाशित झालेली आहे। हीच एक गोड बातमी शेतकरी बांधवांना मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा। चला तर आजच्या हा व्हिडिओला आपण सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नियमित कर्ज फेड करणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना रुपये 50,000 प्रोत्साहनपर अनुदान जी योजना आहे त्या योजनेचं स्वरूप हा एक मोठा आहे। आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना कुठेतरी एक त्याचा एक दिलासा मिळावा, हेच एक महाराष्ट्र सरकारने हा हेतू समोर ठेवून त्यांना पण प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये हे जाहीर केलेले होते। आणि त्याची एक पहिली व दुसरी यादीची आलेली होती, त्याचे मी व्हिडिओ तुम्हाला मागे टाकलेले होते। ते बऱ्यापैकी माझे व्ह्यूजधारक आहेत, सबस्क्राईबधारक आहेत, ते बघितलेले आहेत। आणि जी तिसऱ्या यादीची जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे। जवळपास म्हणजे 23 तारखेला ही CSE सेंटरवर यादी प्रकाशित झालेली आहे। शेतकरी बांधवांना मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की ज्या माझ्या शेतकरी बांधवांचे या यादीमध्ये नाव आहेत असे शेतकरी बांधव आपलं सरकार सेवा केंद्र जिथं असेल त्या ठिकाणी जाऊन तुमचं नाव एकदाचं तपासून घ्यायचं आहे। आणि जर नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या सोबत एक आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे। आणि तुम्हाला तिथे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। जर त्या यादीमध्ये नाव आहेच तर आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय तुमच्या अकाउंटला प्रोत्साहनपर अनुदान जो आहे तो तुम्हाला मिळू शकणार नाही आहे। त्यासाठी जवळच्या कोणत्याही CSE केंद्रावर किंवा आपलं सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला तिथे आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच तुमच्या अकाउंटला 50,000 रुपये जे आहे ते मात्र जमा होणार आहेत। ही एक मोठी अपडेट आहे, मोठी एक शासनाकडून गुड न्यूज आहे। आताच हिवाळी अधिवेशन जवळपास नागपूरला सुरू आहे आणि त्याचा कुठेतरी एक विदर्भवादी माझे शेतकरी बांधव आहे। जवळपास विदर्भामध्ये जी 5 जिल्हे आहेत तिथं प्रमुख पीक म्हणून एक धानाचा भाताचा पीक होतो। आणि बऱ्यापैकी शेतकरी बांधव सेवा सोसायटी आहेत किंवा नॅशनलकृत बँकेकडून जी आहे 6 महिने पीक कर्ज घेतले जातात आणि त्या कर्जाची परतफेड नियमित करतात। आणि त्यांना कुठेतरी याचा एक लाभ व्हावा म्हणून सरकार याच्यावर खरंच लक्ष देऊन होतं आणि त्याचा एक लाभ शेतकरी बांधवांना झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एक तुम्हाला मी आठवण करून देतो की CSE सेंटरवर जाऊन तुमचं जर नाव त्या यादीमध्ये जर असेल तर आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। आणि हेच तुम्हाला आजची एक अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे। CSE सेंटरवर जाऊन तुम्हाला आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। हेच तुम्हाला आजची एक ताजी अपडेट या व्हिडिओच्या मार्फतीनं मी दिलेली आहे। एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।